नमस्कार मित्र मंडळी, कसे आहात? झोप झाली ना? अरे कशाला झोपतायत, अजिबात झोपायची गरज नाही आहे, झोपून फक्त वेळ वाया जातो, त्यापेक्षा काहीतरी कामं करा. मागच्या आठवड्यात मी माझ्या मित्रांसोबत एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो आणि रेस्टॉरंटमध्ये मी काहीतरी खात असताना दातातून असा कड असा करून काहीतरी आवाज आला. आम्ही सगळे बाहेर पडलो, मी घरी आलो आणि म्हटलं बघू काय दातात अडकलं तरी काय असेल. मी टूथपिक घेतली आणि ते काढायला गेलो बाहेर, माझा दात तुटून आला. दात तुटून दोन म्हणजे तुकडा बाहेर पडला सरळ. मला खूप वाटली भीती आणि मी राहतो तेव्हा मी माझ्या मित्राकडे सिएटलला गेलो होतो. मी परत आलो घरी आणि म्हटलं ठीक आहे बघू डेंटिस्ट कडे जाऊन बघू. मी डेंटिस्ट कडे गेलो, डेंटिस्ट म्हणे की ठीक आहे तो दात तर ठीक आहे, तिथे रूट कॅनाल नाही करावा लागणार तुला, क्राउन बसून होऊन जाईल, पण तुला दाड आली आहे अक्कल दाड. अक्कल दाड मध्ये कॅव्हिटी आहे आणि ती कॅव्हिटी तुला कॅव्हिटी भरावी लागेल तर दाड काढावी लागेल. त्याने एक्सरे घेतले, मला दुसऱ्या सर्जन कडे नेलं, रिकमेंड केलं, रेफरल दिला. मी दुसऱ्या सर्जन कडे गेलो, दुसरा सर्जन मला म्हणाला की तुला चार अक्कल दाड आहेत, त्यापैकी एक नाही दोन मध्ये कॅव्हिटी आहे आणि तिसरी दाड विचित्र बाहेर आली आहे. सो जी चौथी दाड आहे ती काही त्रास नाही आहे आणि दोन मध्ये त्रास आहे, एक विचित्र बाहेर आली आहे, चौथी चौथ्या मध्ये काही त्रास नाही आहे. मी म्हणेल चौघी काढून टाक, मग त्याने एक्सरे घेतला आणि एक नर्व असते, अशी नर्व आपल्या हनवटीवरून जाते कानाकडे आणि त्या नर्व ती माझ्या अक्कल दाढेच्या खूप जे बॉटम ती माझी खालची राईट साईडची अक्कल दाढ तिच्या खूप जळून जाते. तो म्हणे की ठीक आहे तुझी राईट साईडची दाढ जी एकच चांगली दाढ आहे ती तुला काही त्रास नाही आहे आणि ती काढली तर तुझ्या त्या नर्वला प्रेशर येऊ शकतो आणि तुझे हनवटीचे सेन्सेशन जाऊ शकतात, बाकी तीन तुला काढ काढाव्याच लागतील. पण बघ तू सांग की तुला तीन काढायचे की चार काढायचे. सकाळी सकाळी 9 वाजता अपॉइंटमेंट होती माझी, 9 वाजता माझा हे सांगतोय. म्हटलं बापरे असं तू पूर्ण दिवस काढायचे, अजून पुढचा दिवस कसा जाईल काय माहिती. म्हटलं ठीक आहे बाबा तीन काढून टाक, एक राहू दे म्हणजे काही त्रास नाही आहे तर कशाला काढायची गरज नाही आहे. अपॉइंटमेंट म्हणजे अपॉइंटमेंट आणि ती म्हणे अपॉइंटमेंट राईट ना. म्हटलं ठीक आहे बाबा आताच करून टाकू. म्हटलं ठीक आहे करून टाका स्लॉट्स. एक तर 4:30 वाजता दवाखाना कोण बंद करतो, 4:30 वाजता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठेवलं. मी पण मस्त आरामात ऑफिस संपवून दवाखान्यात जाईल बरोबर की नाही. म्हटलं ठीक आहे मला काय स्लॉट्स आहे ते सांग. ती म्हणे 8 वाजताचा आहे, 9 वाजताचा आहे, 11 वाजताचा आहे, 2-4 स्लॉट सांगितले. मी म्हटलं ठीक आहे हा हा स्लॉट बरोबर आहे बुक करायला जातो. ओ बाय द वे ह्या स्लॉट साठी तुला कोणीतरी मित्राला आणावं लागेल कारण की तू सिलेटेड असशील आणि तुला घरी जाता येणार नाही बरं, तर तुला ड्रायव्हिंग साठी आणि तू पूर्ण वेगळे कोणीतरी असायला हवं. म्हटलं अरे इच्छा तिच्या यायला तर काय ठीक आहे मित्राला शोधा. शोधू मित्राला पण म्हणजे ठीक आहे असं काही नाही की आपल्याकडे मित्र कमी आहेत म्हणजे नाही मित्र पण ठीक आहे शोधू. मित्र विचारला बरं आज आहे बुधवार, मी पुढच्या बुधवारी स्केड्यूल करतोय. मी त्याला म्हटलं की बाबा तू फ्री आहेस का, माझं असं ऑपरेशन आहे आणि ऑपरेशन मध्ये जर इमर्जन्सी असेल तर तुला तिकडे थांबावं लागेल म्हणून मला तू हवा आहेस तिकडे आणि नंतर पण मला ड्रायव्हिंगला लागशील. तर मी म्हटलं 2 तास लागतील साधारणपणे, तू द्या नेक्स्ट वीक फ्री आहे का नाही सांग. तो म्हणे मी नेक्स्ट वीक विकेंड पर्यंत सांगतो. अरे म्हटलं असं दुसऱ्या दिवशी कधी अपॉइंटमेंट माहिती का तुला, अपॉइंटमेंट मला एक वीक आधी शेड्यूल करायची तर तू सांग. तो म्हणे ठीक आहे ओके ओके कुल कुल ओके ओके कुल कुल चा ठीक आहे. आता काय बहुमत दुपारी सकाळी 10-11 वाजेपर्यंत हे झालं. बाय द वे आता मी जेव्हा हे रेकॉर्ड करतो तेव्हा संध्याकाळचे रात्रीचे 8 वाजले, अजून त्या मित्राचा एक मेसेज नाही आलेला. असे हरामखोर लोक आहेत ना, काय सांगू तुम्हाला. 10 हे सगळं झालं म्हणजे स्टँडअप होती, स्टँडअप केलं, मी माझा टास्क कम्प्लीट केला. एक तर त्या टास्क कम्प्लीट केला ईमेल टाकला होता आणि नंतर त्या एका डेव्हलप म्हणजे डेव्हलपर ह्यांच्या टीममध्ये त्याला दुसऱ्या टीममध्ये त्याला माझे अपडेट द्यायचे होते आणि तो त्याच्या कोडमध्ये काहीतरी चेंजेस करणार होता, मग ते चेंजेस नंतर मी माझ्या कोडमध्ये करणार होतो. हे सगळं चालू होतं.
त्या म्हणत होतं अजून रिप्लाय, मला कळत नाही लोकांना रिप्लाय करायला त्रास का होतो, म्हणजे काही काही जड जातं का तुम्हाला रिप्लाय करताना, मला बिलकुल कळत नाही. ठीक आहे म्हणजे जाऊच, मी काही बोलत नाही. आता तुम्ही म्हणाल की काय फक्त रँट करायला आला होता, रँट पण करायला काही आलो होतो मी, पण ठीक आहे जे आहे ते आहे. स्टँडअप दिली, नंतर माझा एक इंटरव्ह्यू होता. मी अमेरिकेत आल्यापासून पहिल्यांदा पहिल्यांदा इन पर्सन इंटरव्ह्यू दिला आहे. मला खूप मजा आली त्या माणसाने. आता फॉलो अप पण शेड्यूल केला आहे, पुढे काहीतरी शेड्यूल नाही केला, त्याने टीमशी बोलणार आहे आणि तो करणार आहे. तुम्हाला बोलला की ठीक आहे, सो स्टँडअप मध्ये हा मी म्हणजे इंटरव्ह्यूला गेलो होतो तिकडे. सो मी 15-20 मिनिटाचा ड्राईव्ह होता, ड्राईव्ह करून गेलो, परत आलो, माझ्या टास्क संपला, सगळं केलं. ऑल्सो मी जेव्हा शेड्यूलहून परत आलेलो ज्या शनिवार रविवारी, मला अचानक एक मेसेज आला माझ्या, मेसेज पण नाही नोटिफिकेशन आला माझ्या आयफोनवरती की आय थिंक यू हॅव बीन इन कॉन्टॅक्ट विथ अ पर्सन, यू हॅव बीन विदिन 6 feet ऑफ अ पर्सन हू हॅज बीन अफेक्टेड विथ COVID-19, सो यू नीड टू टेक अ टेस्ट. ठीक आहे, मी रात्री संध्याकाळी टेस्ट केली. त्या टेस्टने म्हटलं होतं वॉलग्रीन्स मध्ये या, कुठेही म्हटलं नव्हतं ड्राईव्ह थ्रू मध्ये या. मी वॉलग्रीन्स मध्ये गेलो, ती म्हणे ड्राईव्ह थ्रू मध्ये. म्हटलं मी जायला लागलो, ती म्हणे ओके ओ बाय द वे ड्राईव्ह थ्रू मध्ये कार नाही आहे. म्हटलं नाही लंगडी काय जाणार आहे मी ड्राईव्ह थ्रू मध्ये. ड्राईव्ह थ्रू मध्ये ड्राईव्ह थ्रूचा अर्थ काय आहे, कार मध्येच येणार ना मग का, जाऊ काय काय बोलायचं. लोकांची ड्राईव्ह थ्रू मध्ये गेलो, कोविड टेस्ट केली, नाकात दांडी घुसवली, चोर जोरात फिरवली, दुसऱ्या नाकात पुढील घुसवली, पाचव्या फिरवली, मग तिला त्या काढून परत दिली घरी आलो. असा होता आजचा दिवस. कंटाळा, झोप झोप आली आहे, पण काय संध्याकाळी 7 वाजता कोण झोपतं का. आज जेवण मस्त बनवलं मी, मस्त साजूक तूप, त्याच्या जिऱ्याची मिरचीची फोडणी टाकली आणि मला खायची होती शेवभाजी. मिरचीची फोडणी टाकली, मी वदर व्हेजिटेबल स्टॉक बनवलेला, त्याच्यामध्ये गवती चहा, कांदा, लसूण, त्याचा ते फ्लेवर्सचा एक मी फ्लेवरचा मी एक स्वतः स्टॉक, नंतर मी दोन अड्डाने घरी बनवतो स्टॉक, स्टॉक बनवून बाटलीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवतो आणि आपण ते बनवत असेल तर तो स्टॉक वापरतो. म्हणजे तुम्हाला फ्लेवर्ड वॉटर मिळतं. सो ते वापरलं, दाणे वापरले, मस्त शेवभाजी बनवली होती आज, खानदेशी प्रकारची शेवभाजी. एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, शेवभाजी म्हणजे खानदेशीच, शेव टोमॅटो नाही. कोल्हापुरी, ठीक आहे, कोल्हापुरी शेवभाजी चांगली असते, मी खाल्ली मित्रांकडून माझ्या जे कॉलेजमध्ये होते, पण खानदेशच्या शेवभाजीची सर दुसरीकडे कुठे नाही, अजिबात नाही. शेवभाजी वरून आठवलं भरीत, वांग्याचं भरीत, बैंगन का भरता नव्हे, हिरव्या वांग्याचं मिरची टाकून शेंगदाणे टाकलेलं भरीत, खानदेशीच जळगावला खायचं. वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत, शेवभाजी, कळ्याची भाकरी, पुरी, एवढंच. आणि एक छोटीशी टिप सांगतो, लेवा पाटील लोकांकडून खायचं. मी खानदेशातच वाढलेलो आणि माझे खूप सारे मित्र लेवा पाटील होते आणि माझे खूप सारे मित्र जे होते ते वेगवेगळ्या कम्युनिटीजचे होते. कोणी ब्राह्मण होतं, कोणी मारवाडी होतं, कोणी गुजराती होतं, वेगवेगळ्या गोष्टींचे होते. आणि जळगावमध्ये सगळेच लोक भरीत बनवतात, पण माझा एक मित्र होता, त्याच्या तो लेवा पाटील होता, त्याच्या आईच्या हातचं भरीत त्याच्याहून चांगलं भरीत मी आयुष्यात खाल्लेलं नाही. की म्हणजे तुम्ही मला काहीही समोर आणून द्या, मी खूप फुडी आहे, मी खूप साऱ्या गोष्टी ट्राय केल्या, की मी सुशी ट्राय केली आहे, मी लेबनीज ट्राय केलंय, इटालियन मी खता बनवतो, नंतर अमेरिकन फूडमध्ये एक तर ब्लँड आहे ते सगळं ठीक आहे, पण बेकन ही एक गोष्ट आहे तिची चव अति उत्तम असते अमेरिकन फूड. तर अमेरिकन फूड एक गोष्ट मी इंडियामध्ये मिळू शकेल ती आहे बेकन, अप्रतिमच, अप्रतिम. बट या भरितावर परत आलो, वांग्याचा भरीत जळगावमध्ये खायचं आणि हा हा हा, मला तोंडाला पाणी सुटतंय फक्त ऐकून. आणि हिरव्या वांग्याचं भरीत पाहिजे, जांभळ्या वांग्याचं ब्रिंजॉल, एक प्लांट किंवा अबरजीन जे पण म्हणतात ते सगळं म्हणायचं नाही, हिरव्या वांग्याचं भरीत.
आणि किंवा गोटी उभारी आणि डाळ बाटी. अरे बाप रे बाप रे बाप. मी एकदम मी उभा आहे, माझ्याकडे डाळ बाटी मी बनवणार आहे. अप्रतिम 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 डाळ बाटी. जेव्हा तुम्ही पंक्तीत जातात खानदेशात जळगावमध्ये किंवा खानदेशामध्ये कुठे, तर ती पंगत कशी असते, केळीचा पान असतं आणि बाटीचा चुरा ते बाटा जाळ बाटी एकदा पोळी चायच्या खाली किंवा ठेवतात आणि नंतर त्यांना हे करून तळतात, जेवण करतात. मग तळलेल्या बाट्यांचा तर चुरा, त्याला कुर्मा म्हणतात किंवा चुरा म्हणतात, सगळं चुरा करतात. पादल्यांमध्ये बाळा बाटी, तुरीचं वरण, तूप, वांग्याची भाजी, असं त्यांचं भेद असतो. 300 ते 500 लोकांना भेद बदलत नाही, चार पदार्थ, पण अशा चार पदार्थ नक्की काय होत. सो काय होतं, पंक्तीमध्ये सगळे लोक मांडीवरून बसलेले असतात, सगळ्यांच्या समोर एक केळीचं पान असतं. केळीच्या पानामध्ये आणि सगळे लोक बसलेले ते वाढणारे बादलीमध्ये, एका बादलीमध्ये चुरा तो बट्टीचा कुर्मा घेऊन येतात. बाउलच्या बाउल कुर्मा टाकतायत 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 केळीच्या पानांवरती. आळा बनवा, मी आळा बनवतो, त्याला भोग पाडतो, त्याची विहीर बनवतो. विहीर बनवली की दुसरी बादली येते, ती बादली त्या विहिरीमध्ये वरण टाकत जाते. मग तिसरी बादली येते, तिसरी बुदली असते ती तुपाची, तो तुपाची बुदली जी सोंड असते ती अशी आडवी करतो आणि सपकन पळत जातो. पहिल्या माणसापासून शेवटच्या माणसापर्यंत, ती अख्खी पहिल्या माणसापासून शेवटच्या माणसापर्यंत रेश बनते तुपाची, गरम गरम तुपाची. आणि मग शेवटचा एक माणूस होतो जो त्या तशाच बादलीमध्ये मोठ्या चमच्याने तुम्हाला वांग्याची भाजी वाढ एका. आणि ते एकतर हे होतं डिसेंबरमध्ये, डिसेंबर जानेवारीमध्ये जर वांग्याची भाजी असेल तर, आणि जर उन्हाळ्यात असेल विचारून एकतर जळगाव मध्ये गरम होत आणि मुंबई मध्ये गरम येतो, घाम असेल ठीक आहे, मुंबई मध्ये घाम येतो, मुंबई मध्ये गरम नाही पहिली गोष्ट. जळगाव मध्ये एवढं गरम होत ना की पांढरा माणूस काळा पडेल. मला आठवतंय मी व्हॉलीबॉल खेळायला जायचो स्कूलमध्ये असताना, घरून बाहेर खेळून आलो संध्याकाळी 5 वाजता निघालो, 7:30-8 घरी आलो, मला टी शर्ट कसायचा एल्बो पर्यंत, एल्बोच्या खाली वेगळा रंग, एल्बोच्या वरती वेगळा रंग, आणि शेड नाही रंग वेगळा, काळा पांढरा दोन वेगळे रंग दिसायचे. म्हणजे असं वाटायचं की हा माणूस गेले 50 वर्ष आंघोळ नाही गेली, एवढे डिफरन्स, स्टार्क डिफरन्स त्याच्या रंगांमध्ये, एवढं गरम होत जळगावमध्ये. अरे लोकांच्या नाकातून रक्त निघायचे स्कूलमध्ये जाताना आणि घेताना. जळगावमध्ये 12 ते 5 दुपारी 12 संध्याकाळी 5 मध्ये उन्हाळ्यामध्ये बिना कानाला फडक, बिना नाकाला फडक, बिना डोकं झाकून जर तुम्ही बाहेर पडले उष्णघाताने मरणार, मरणार डेथ. आणि तशा ह्याच्यामध्ये मांडव टाकून गरमागरम शेवभाजी तिखट भरीत आणि ह्या सगळ्या गोष्टी खायला जी मजा आहे. एनी वेज तर मी तिशय भाजी बनवली खाल्ली. आता माझा विचार करतोय की मी जीवनात खूप वजन वाढले माझं खूप जास्त. म्हणजे मागच्या 10 वर्षात माझं वजन जवळपास 25 किलोने वाढलं असेल, 25 किलोने. आता मला अजून 5 किलो तरी कमी करायचं, 5 किलो वगैरे कमी करून बघू. ठीक आहे आता हेच करेल, अजून काय कसं वाटलं सांगा, कंटाळा आला मला. ठीक आहे, तुम्हाला तुम्हाला ऐकायचं असेल ह्या गोष्टी पुढे सांगत राहा, मला मेसेज करा, कमेंट्स 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 मध्ये पण टाकू शकतात. मी तुम्हाला भीक नाही मागणार की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, काही ना काही करा. ऐकायचं असेल ऐका, नसेल ऐकायचं नका ऐकू, पण म्हणजे ऐका नाही नका ऐकू असेल ऐका. पण कसं आहे की तुम्हाला आवडलं मला कळू द्या आणि